प्रमाणे गृहमंत्री आर आर पाटील यांनीही या उपक्रमाचं आवर्जून कौतुक केलंय. कठोर कायद्यां इतकंच महत्व आहे समाजाच्या मानसिकतेला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूह जनमत तयार करण्याचं काम करताय. या शब्दात गृहमंत्र्यांनी या उपक्रमाचं महत्व सांगितलं. आजची परिषद ही जशी इथे येणाऱ्या महिलांना आपली मतं मांडण्यासाठी उपयुक्त आहे, तशी आजची कार्यशाळा राज्य सरकारला महिलाविषयक धोरण ठरवण्यासाठी एक मार्गदर्शक प्रयोगशाळा आहे असे मी राज्याचा गृहमंत्री म्हणून जाहीरपणाने मांडू इच्छितो. तुमच्या ज्या चांगल्या सूचना असतील त्या निश्चितपणाने त्यात अंतर्भूत होतील आणि आमचा प्रयत्न राहील आणि सगळ्याच पक्षाचं या बाबतीत आम्हाला सहकार्य आहे. काही गोष्टी खुलेपणाने आम्ही मान्य करू. कायदे केल्यावर सुद्धा त्याला जनमताचा आधार लागतो. आता जनमताचा आधार खरं तर हा अनेक प्रकारे घडत असतो आणि माध्यमांची जबाबदारी केवळ न्यूज देणं याचबरोबर जनतेचे व्ह्यूज तयार करणं जनमत घडवणं ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते आणि आज सकाळने तेच नेमकं काम आपल्या हातामध्ये घेतलं आहे म्हणून मला थोड्याशा आशा वाटत आहेत. साम टीव्हीच्या पुढाकारानं सुरू झालेला स्त्री प्रति